नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे भारतीय तटरक्षक दल ओके इंडियन कोस्टगार्ड विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फायरमन पदासाठी जर अर्ज केला असेल कोलकात्याला तर त्यांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट आलेलं आहे ओके इथं पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके इथं काय दिलेलं आहे तारीख विद्यार्थी मित्रांनो ओके जी काय लिखी लेखी परीक्षा आणि व्यावसायिक चाचणी आहे विद्यार्थी मित्रांनो याची तारीख विद्यार्थी मित्रांनो इथं दिली आहे एकवीस मार्च दोन हजार बावीस सकाळी आठ वाजता ओके तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना इंडियन कोस्टगार्ड रिजन हेडक्वार्टर आहे कलकत्त्याचं या पत्त्यावर जाऊन उपस्थित राहायचं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी महाराष्ट्रातील असतील किंवा अन्य भारतातील राज्यातील असतील एस सी एस टीचे जे असतील त्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो जे काय सेकंड क्लासचं जे काय तिकीट आहे ते तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला जे काय खर्च आहे सरकार त्यांचा खर्च देणार आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सांगितलं आहे तुमचं जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ओके आपण मागचा व्हिडिओसुद्धा ब बनवला होता बऱ्याच विद्यार्थ्यांचा आपण फॉर्मसुद्धा भरून दिले होते त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ओके जे काय तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याच्याबरोबर स एक ट्रू कॉपी केलेलं डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे ओके त्यानंतर पासपोर्ट साईजचे चार फोटोसुद्धा तुम्हाला घेऊन जा जावे लागणार आहे ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय न्यायचं आहे ते दहावीचं मॅट्रिकचं म्हणजे दहावीचं झालेलं जे काय प्रमाणपत्र सर्टिफिकेट असेल ते सोबत न्यायला लागणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे काय एज प्रूफ सर्टिफिकेट आहे शाळा सोडल्याचा दाखला वगैरे ते तुम्हाला न्यायला लागणार आहे अन्य दस्तऐवज ओके जे काय ऑदर डॉक्युमेंट आहेत जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे बघितलं होतं की फॉर्म सुटल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट अटॅच करायला लागणार आहेत ते तुम्हाला सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सगळे न्यायचे आहेत त्यानंतर तुमचे जेवणाची व्यव राहण्याची व्यवस्था स्वतः करायची असं सा सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि काय सांगितलं ले? तुमची लेखी परीक्षा पहिल्यांदा होणार आहे ऐंशी मार्काचा पेपर असणार आहे तुम्हाला चाळीस मार्क पडले पाहिजेत तर तुम्ही जी काय व्यावसायिक चाचणी आहे त्याच्यासाठी पात्र होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि लगेच असणार आहे ती ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याने काय सांगितलं आणि काय सांगितलेलं आहे त्याच्यानंतर यांनी सांगितले कोविड ओके okay, कोविड जे काही नाईन्टीनचे गाईडलाईन्स आहे okay? तुम्हाला त्याचं पालन केलं जा केलं पाहिजे त्याच्यामध्ये इथं कोविड नाईन्टीनचं त्यांनी इंस्ट्रक्शन दिलेलं आहे ओके इम्पॉर्टंट कोविड गाईडलाईन दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे त्याचं मराठी ट्रान्सलेशन आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दिलं आहे मार्गदर्शन तत्त्वे दिलेलं आहे तुम्ही ट्रेननं टॅक्सीनं किंवा वाहतं जे काय प्रवास करणार आहे प्रवास करत असताना कोविडचे जे काही प्रोटोकॉल आहे त्याचं पालन करावे लागणार आहे तुम्हाला कोणतीही लक्षण जर सापडली तर तुम्ही वैद्यकीय तपासणी तुमची केली जाणार आहे तुम्हाला हा सॅनिटायझर मास्क आणि हातमोजे सोबत घेऊन जायला लागणार आहे गरम किंवा थंड पाण्याची बाटलीसुद्धा आणायची आहे त्यानंतर कोणत्याही कंटेनमेंट झोनमधून प्रवास करायचा नाही आहे आणि त्याच्यानंतर जे काय कोविडचं जे काही धोरणे आहेत नियम आहेत त्याचं पालन करावं लागणार आहेत आणि तुमचं परीक्षा केंद्रावर तुमचं टेम्परेचर मोजलं जाईल एखादं लक्षणं आढळलं तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळं व्यवस्थित असाल तर तुम्हाला एक्झामला जायचं आहे आजारी वगैरे असाल तर जाऊ नका ओके आणि वरील सर्व सूचनांचं पालन केलं तरच परी पर, काय तर परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल विद्यार्थी मित्रांनो प्रवास करत असणार रिझर्वेशन करा रेल्वेचं त्याच्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहे तुमचे व्यवस्थित न्यायला लागणार आहे तुम्हाला ओके ग्रुपनं वगैरे तुम्हाला जावे लागणार आहे कलकत्त्यामध्ये ओके विद्यार्थी मित्रांनो कोणतीही शंका असेल तर विद्या कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करून माहिती कोणतीही माहिती घेऊ शकता ओके okay. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सब्सक्राइब करा जेणेकरून ऑनलाईन ऑफलाईनचे जे काही व्हिडिओ आहेत भरतीचे ते आपण टाकत असतो ओके okay. धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र